हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आपल्या स्वादा पुलकीचा या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत रव्यापासून झटपट बनणारे स्नॅक्स. चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया. असेच कुरकुरी स्नॅक बनवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रेसिपीसाठी लागणारं साहित्य खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आपल्याला सर्वप्रथम 1.5 कप रवा घेऊन घ्यायचा आहे. हा 1.5 कप रवा मी पहिलेच चाळून घेतलेला आहे. आपल्याला रवा मैदा यासाठी चाळून घ्यायचा असतो जेणेकरून त्यामध्ये गाठी किंवा काही कचरा असेल तर तो निघून जाईल. मी 1.5 कप रवा घेऊन घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता घालते आहे 1 ते 1.5 चमचा मिरचीच्या बिया म्हणजेच चिली फ्लेक्स. जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही तिखटसुद्धा घालू शकता. त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा चाट मसाला घालून घेतलेला आहे. मी थोडी घेऊन घेतलेली आहे कस्तुरी मेथी आणि ती हातावर क्रश करून मी यामध्ये घालते आहे. त्यामुळे आपल्या स्नॅक्सची टेस्ट आणखीन वाढेल. चवीनुसार मी यामध्ये मीठ घालून घेते आहे. त्यानंतर 1 ते 2 चमचे मी घालून घेते आहे तीळ. तुमच्याकडे काळी मिरी पावडर असेल तर ते सुद्धा तुम्ही 1/2 चमचा घालू शकता, त्यामुळे छान टेस्ट येते. आता हे पूर्ण जिन्नस मी मिक्स करून घेते. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे 2 चमचे रूम टेम्परेचरवरचं तेल. तेल घातल्यानंतर आणखीन छान एकदा मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता या मिश्रणात आपलं तेल छान मिक्स झालेलं आहे. आता मी थोडं पाणी घालून याचा गोळा बनवून घेते. मित्रमैत्रिणींनो, जर मला तुम्ही अजूनपर्यंत इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर तुम्ही फॉलो करू शकता. मी इंस्टाग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. हे बघा, या मिश्रणाचा मी गोळा बनवून घेतला आहे. आता आपण एक झाकणी ठेवून हे 20 मिनिटासाठी रेस्टला ठेवूया. 20 मिनिटे झालेली आहे, मी झाकणी काढून घेते. 20 मिनिटामध्ये रव्यानी व्यवस्थित पाणी शोषून घेतलेलं आहे आणि आपला गोळा एकदम रेडी आहे. आता मी एक छोटासा गोळा घेऊन घेते आहे आणि तो आपल्याला हाताच्या मदतीने असा लांब करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक काटेरी चमचा घेऊन घ्यायचा आहे आणि त्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि तो चमचा उलटा करून घ्यायचा आहे आणि आपण जो लांब गोळा करून घेतला होता तो आपल्याला त्या चमच्यावर ठेवून या पद्धतीने दाबून घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याला शेवटपर्यंत असं रोल करत न्यायचं आहे. हे बघा, ही डिझाईन किती छान दिसते आहे. हे बघा, आणखीन एकदा मी तुम्हाला करून दाखवते. याच पद्धतीने मी सर्व गोळ्याचे स्नॅक्स एकदम रेडी करून घेते. हे बघा, मी सर्व स्नॅक्स एकदम रेडी करून घेतलेले आहे. हे आपण तयार करून घेतलेले स्नॅक्स तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेले आहे. तेल गरम झालेले आहे, मी यामध्ये स्नॅक्स घालून घेते. हे स्नॅक्स आपल्याला अगदी मंद आचेवर गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचे आहे. हळूहळू बघा, या स्नॅक्सचा कलर बदलत चाललेला आहे. आपल्या स्नॅक्सला छान गोल्डन कलर आलेला आहे. मी आता सर्व स्नॅक्स काढून घेते. या पद्धतीनेच मी उरलेले स्नॅक्स तळून घेते. आपले सर्व स्नॅक्स तळून एकदम रेडी आहे. तुम्ही याचा आवाज ऐकू शकता. बघा किती कुरकुरी स्नॅक्स झालेले आहे. आता मी 1 बाउल घेऊन घेतले आहे आणि हे सर्व स्नॅक्स त्यामध्ये घालून घेते. या स्नॅक्सवर आपल्याला 2 चमचे तेल घालून घ्यायचे आहे. त्यानंतर घालते आहे थोडं मीठ.
थोड़ा तिखट आणि घालून घेते आहे टोमॅटो पावडर। जर तुमच्याकडे टोमॅटो पावडर नसेल तर तुम्ही कैरी पावडर सुद्धा घालू शकता। आणि हे मसाले आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आणि आपण यामध्ये तेल यासाठी घातलं आहे की जेणेकरून सर्व मसाले त्या स्नॅक्सला लागले पाहिजे। हे बघा, आपले स्नॅक्स एकदम रेडी आहे। हे स्नॅक्स तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर किंवा चहा बरोबर सुद्धा खाऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटापट लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसह लवकरात लवकर। तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची।